नमस्कार, मी तन्मय टिल्लू। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा क्षेत्रातील मनोरंजनाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। तेव्हा सुरुवात करतोय महाफास घडामोडींना। कोकणातील सर्व बंधुभावांची यादी पोलिसांकडे देणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलंय। रत्नागिरीतला धोंडू श्रीकृष्ण पाटील उर्फ पाटील बुवा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे, त्याचे अनेक किस्से आता समोर येऊ लागलेत। या प्रकरणीच आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही आक्रमक झाली आहे। काळ्या विद्येचा धाक दाखवत तरुणीला 15 वर्षांपासून लुटणाऱ्या महिलेला अकोला पोलिसांनी अटक केली। आरती खरे असं या अटक केलेल्या महिलेचं नाव आहे। तक्रारदार तरुणीला आरती तुझ्या आईबाबांना काळी जादू वापरून ठार करेल अशी धमकी देतो, पैसे मागायची। अखेर या तरुणीनं कंटाळून खदान पोलिसांमध्ये तक्रार दिली। काल आरतीला आदर्श कॉलनीत 50,000 स्वीकारताना खदान पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील द्याने गावात नदीपात्रातील होणारा अवैध वाळू उपशाला विरोध केल्यानं वाळू माफिया आणि ग्रामस्थांमध्ये हंबरेतुंबी झाली। याबाबतची माहिती पोलिसांना आणि महसूल विभागाला देऊनही घटनास्थळी पोहोचण्यात त्यांनी उशीर केला, त्यामुळे वाळू माफियांना प्रशासन पाठीशी घालतंय का असा सवाल संतप्त ग्रामस्थ करत आहेत। नाशकात शेतीच्या वादातून भावानंच आपल्या भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। त्र्यंबकेश्वर येथील शिरीस गावमधील ही धक्कादायक घटना आहे। लक्ष्मण भोईर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान लक्ष्मण यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला। या प्रकरणी त्र्यंबकेश्वरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नांदेड महापालिकेत सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे। अंतिम दिवशी उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी लगबग केलेली पाहायला मिळाली आहे। महापालिकेच्या 20 प्रभागासाठी 81 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। मात्र नांदेड महापालिकेत काँग्रेस आणि भाजप वगळता सर्व पक्षात उमेदवारांची वानवा दिसली आहे। कोल्हापुरात अचानक झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अंबाबाई मंदिरालाही बसला। जोरदार झालेल्या या पावसाचं पाणी मंदिर परिसरात शिरल्यानं दर्शनासाठी आलेल्या भाविकांची चांगलीच गैरसोय झाली आहे। मंदिराच्या आवारात भोजनासाठी सोय केलेल्या ठिकाणी कमरेभर पाणी साचलं होतं, त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। काँग्रेसवर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, कारण काँग्रेसची संस्कृती काढणाऱ्या राणेंना काँग्रेस कळलीच नाही असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी राणेंना लगावला आहे। दरम्यान प्रकाश मेहता, सुभाष देसाई, मोपलवारांवर न न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करताना खडसेंचा मात्र वेगळा न्याय का असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे। शिवाजी महाराजांची नेपाळच्या गडंकी नदीमध्ये सापडणाऱ्या 40 ग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना केली। या घटनेला 350 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गडावर 350 मशाली पेटवण्यात आल्या। तेव्हापासूनच नवरात्रोत्सवात चतुर्थी दिवशी मशाली पेटवण्याची परंपरा सुरू झाली। नवरात्रोत्सवात चतुर्थी दिवशी येथे मशाली पेटवल्या जाऊ लागल्या आणि गेली 7 वर्ष ही परंपरा अखंड सुरू आहे। ठाण्याच्या वर्तकनगरात 2 घरांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय। बालाजी अपार्टमेंटमध्ये चोरांनी घरफोडी केली। तळ्यामजल्यावरती 2 घरांमध्ये त्यांनी चोरी केली। टाळं तोडून या दोघांनी एका घरातून 89,000 रुपये आणि दुसऱ्या घरातून 2,000 रुपये लंपास केलेत। चोरीनंतर ते फरार झालेत, मात्र CCTV कॅमेऱ्यात कैद झालेत। या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरट्यांचा तपास करतात। दोन हजार 2013 घडलेल्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पुन्हा अटक झाली आहे। मारहाणीच्या आरोपीत नामजोशी मार्ग पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे। तो शक्ती मिल बलात्कार प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा भोगून सुटला होता, त्यानंतर आता मारहाणीत त्याला अटक करण्यात आली आहे। प्रद्युम्न ठाकूरच्या या मुलाच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी CBIनं तिघांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी CBIनं कोर्टाकडे बस कंडक्टर आणि रायन इंटरनॅशनल स्कूलचे 2 कर्मचारी यांचा ताबा मागितला होता। यानंतर कोर्टानं या तिघांचाही CBIला ताबा दिलाय। तिन्ही आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फेसबुकवर एंट्री करताच आपल्या स्टाईलनं सरकार आणि टीकाकारांना उत्तर देण्यास सुरुवात केली। यावेळी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली। राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पेजवर व्यंगचित्र शेअर केलं असून यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पंतप्रधान मोदींना फरफडत आणत असल्याचं दाखवण्यात आलंय। एक तर्कचित्र काढत राज ठाकरेंनी मोदी आणि भाजप सरकारवर ताशेरे ओढलेत।
रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातला वाद काही नवा नाही. नायगाव परिसरात रिक्षाचालक आणि प्रवाशांमधला वाद चिघळण्याची शक्यता आहे. रिक्षाचालकांनी नुकतीच भाडेवाढ केली आहे, त्यामुळे रिक्षा संघटना आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाला आहे. यामध्ये आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी मध्यस्थी करून सुद्धा कोणताही तोडगा निघालेला नाही. रिक्षा संघटना 10 रुपये भाडं देणार असाल तरच रिक्षात बसा असं बॅनरही लावले आहेत. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्येही महिलांनी नवरात्र उत्सवाचा आनंद लुटलाय. विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या महिला स्पेशल लोकलमध्ये महिला गरबा खेळताना दिसून आल्या. दररोज धक्के खाऊन कामावर पोहोचणाऱ्या महिलांनी मोबाईलमध्ये गरब्याची गाणी लावली आणि लोकलमध्येच गरब्याचं वातावरण निर्माण केलं. संगमनेर तालुक्याच्या कोळवाडेमध्ये काल रात्री पोलीस अधीक्षक रंजन कुमार यांच्या विशेष पथकानं छापे टाकून अंदाजे 18 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. त्यांना कोळवाडे परिसरात अवैधरित्या घरात गुटखा साचून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर लालू कोडे यांच्या घरावर काल रात्री 10 वाजता छापा टाकण्यात आला. कोडे यांच्या घरात गुटखा, पान मसाला आणि तंबाखूचा तंपल 18 लाख रुपयांचा अवैध साठा हस्तगत करण्यात आला आहे. पुन्हा कोणत्याही निवडणुकीसाठी आणि कोणत्याही पदासाठी उत्सुक नाहीत असा खुलासा रवींद्र वायकर यांनी जय महाराष्ट्राच्या शून्य प्रहर या कार्यक्रमात केला. तसंच त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्तीला निवडणुकीला उभं करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईच्या शिवाजीनगर परिसरात बेंगनवाडीमध्ये एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. भानुमती गुप्ता असं या 65 वर्षीय महिलेचं नाव आहे. दुपारच्या सुमारास त्या घरातल्या एकट्याच असताना त्यांच्यावर शस्त्रानं वार करण्यात आले. संध्याकाळी त्यांचे कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घरातला सामान आणि मौल्यवान वस्तू देखील चोरीला गेल्यानं हा खून चोरीच्या उद्देशानं केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. भारतात महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण आणि त्यामुळेच होणारे मृत्यू यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. महिलांमधील वाढत्या कॅन्सरच्या प्रमाणात चीन आणि दिल्लीनंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो आणि त्यात भर म्हणून वर्षाला 4.5 ते 5% वाढ होते. आरोग्य डे वेळोवेळी केलेलं दुर्लक्ष हे यामागचं प्रमुख कारण असल्याचं म्हणण्यात येत आहे. रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या आणि लोकलच्या प्रथम श्रेणीतील तिकिटावर आधी 4.5% सेवा कर लागू होता, तोच कर आता 5% केला जाणार आहे. हा वस्तू आणि सेवा कर येत्या 15 दिवसात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच खवै यांना खाद्यपदार्थांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वेनं स्वतःच्या मालकीच्या मोजक्याच रेल्वे स्थानकातील स्टॉलमधील खाद्यपदार्थांवर वस्तू आणि सेवा कर लागू केला. आता रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थाच्या सर्व स्टॉलवर हा कर लागू करण्यात येईल. अहमदनगरमध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालका आणि सभासदांमध्ये वाचाबाची झाली आहे. विशेष म्हणजे या सभेत शिक्षकच दारू पिऊन आल्याचं स्पष्ट झालं आहे. सभा सुरू होताच शिक्षकांनी सभेत एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळाचं रूपांतर वाचाबाचीत झालं. भर सभेत शिक्षकांनी एकमेकांची कॉलर पकडून अंगावर लोड फेकल्याची घटना घडली आहे. शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी त्यांचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री दसरा मेळाव्यापर्यंत वर्षा बंगल्यावर दिसतील असा दावा युवा स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांनी केलाय. शिवसेनेनं भाजपचा पाठिंबा काढला तरी फडणवीस मुख्यमंत्री असतील असा दावा रवी राणा यांनी केलाय. दरम्यान रवी राणांच्या बोलण्याकडे आम्ही लक्षच देत नसल्याचं शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या तुळजापुरात देवीच्या दर्शनाला आंध्र कर्नाटकसह आसपासच्या राज्यातील लाखो भाविक पायी चालत जात आहेत. त्यामुळेच लातूर तुळजापूर मार्गावर चालत जाणाऱ्या भाविकांची गर्दी आता वाढली आहे. त्यामुळे या भाविकांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी मिळून भाविकांसाठी आरोग्य सेवा सुरू केली आहे. महाफास बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर महाफास घडामोडींमध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढील घडामोडींकडे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं भाषण सुरू असतानाच बुलेट ट्रेनला हिंदीमध्ये काय म्हणतात असा वैकांना प्रश्न विचारला. या प्रश्नामुळेच भडकलेल्या जेटलींनी प्रश्न विचारणाऱ्याला लगेच पैलावर घेतलं आणि जरा गंभीर होण्याचा सल्ला दिला. तसंच त्यांनी जेटलींच्या या पवित्र्यामुळेच माध्यमांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. तसंच कमी माहिती असलेले लोक या विषयावर नाहक वाद घालत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बद्रीनाथ मंदिरात पोहोचून पूजा केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती. रविवारी राष्ट्रपती लष्कराच्या एका विशेष विमानानं केदारनाथमध्ये यात्रेसाठी गौचर येथे पोहोचले आणि त्यानंतर बद्रीनाथ येथे पोहोचून त्यांनी मंदिरात दर्शन घेतलं. बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनीच्या छेडछाडीनंतर सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. विद्यापीठाचे कुलगुरू जी सी त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केलाय. यामध्येच काही विद्यार्थिनी जखमी झाल्याचा आरोप होतोय. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाउंटमध्ये 10 लाख फॉलोअर्सची वाढ झाली. जुलैपर्यंत ट्विटरच्या फॉलोअर्सची संख्या 24.93 लाख होती. 17 सप्टेंबरला या फॉलोअर्सची संख्या 34 लाखांपर्यंत पोहोचली आहे. 2 आठवड्याच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या राहुल गांधींना फक्त काहीच फॉलोअर्सची संख्या वाढवण्यात यश मिळाल्याची चर्चा आहे. बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनीच्या छेडछाड झाल्यानंतर या घटनेला हिंसक वळण लागले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी रात्री 11 वाजता लाठीचार्ज केला. रात्री 12 नंतर विद्यापीठाच्या वसतिगृहातून पेट्रोल बॉम्ब देखील फेकण्यात आलेत. यामुळेच आग लागण्याच्या घटना घडल्या. यामध्ये काही विद्यार्थिनी जखमी झाली असून काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत. बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर विद्यापीठाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. तसंच यानंतर 2 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के जे सिंग आणि त्यांच्या मातोश्रींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह शनिवारी दुपारी राहत्या घरात सापडला. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आलंय. या घटनेचा पंजाबमध्ये सर्व स्तरातून निषेध होतोय. दोन्ही मृतदेहांच्या गळ्यावर वार केल्याचं दिसत असून सिंग यांच्या घरातून काही मौल्यवान दागिने आणि घरासमोरील कार गायब असल्याचं प्राथमिक तपासातून उघड झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला वाराणसी दौरा पूर्ण केलाय. आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मोदींनी शहशानपूर गावात स्वच्छ भारत अभियान राबवलं. मोदींनी यावेळी खड्डा खोदून भूमिपूजनही केलं. तसंच काही काळ श्रमदानही केलंय. सहा बँकांच्या कार्ड वापरास बंदी घालण्यात आलेल्या वृत्ताचं IRCTCनं खंडन केलंय. SBI आणि ICICI सह 6 बँकेच्या कार्डवर वापर बंदी संदर्भात IRCTCनं स्पष्टीकरण दिलं. भारतीय रेल्वेच्या ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली. शुक्रवारी IRCTCनं आपल्या वेबसाईटवरून SBI आणि ICICI सह 6 बँकांच्या कार्डद्वारे तिकीट बुक करण्यास बंदी घातली होती. बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हनीप्रीतला पोलीस लवकरच फरार घोषित करण्याची शक्यता आहे. तसंच दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनाही फरार घोषित करण्यात येणार आहे. तसंच प्रॉपर्टी देखील सील करण्यात येते आहे. गोरक्षकांच्या हिंसाचाराला आळा घालण्यात यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारांना दिले आहेत. तसंच त्यांच्यावर कडक कारवाई देखील करण्यात यावी असेही निर्देश देण्यात आलेत. हिंसाचाराचा फटका बसलेल्या पीडितांमध्ये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील यावेळी सुप्रीम कोर्टानं दिलेत. केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या कार्यकाळात 1 वर्षानं वाढ करण्यात आली आहे. त्यांनी 3 वर्षांच्या कार्यकाळाची मुदत 16 ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे. पण सरकारनं त्यांना कार्यकाळ वाढवून दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हानं असल्याची कबुली सुब्रमण्यम यांनी दिली आहे. ही आव्हानं मोडून काढण्यासाठी अनेक आघाड्यांवर जोर देण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. जम्मू काश्मीरमधील उरी इथे सुरू असलेल्या चकमकीत लष्करानं एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलंय. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी इथे लष्करानं 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरलं असून दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. लष्करानं संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. तसंच स्थानिक नागरिकांना चकमक सुरू असलेल्या ठिकाणापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वृक्षारोपण केलंय. रामनाथ कोविंद यांनी देहरादून येथील राजभवन येथे चंदनाच्या झाडाची लागवड केली आहे. असूसनं आपला स्मार्टफोन झेनफोन 3 मॅक्सच्या किमतीत 2000 रुपयांची कपात केली आहे. या फोनची किंमत 14,999 रुपये इतकी होती. मात्र आता हा स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. गेल्या वर्षी लॉन्च केल्यानंतर या फोनची किंमत 17,999 रुपये इतकी होती. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन
33 रुपयांच्या प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा आणि व्हॉइस कॉलिंग दोन्ही मिळणार आहे. वेगवेगळ्या सर्कलमध्ये या प्लॅनची किंमत वेगवेगळी असू शकते. या प्लॅनमध्ये 1 GB डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर 1 तासासाठी व्हॉइस कॉलिंग करता येणार आहे. 2 दिवसांसाठी हा प्लॅन असेल. कंपनीनं 2G ग्राहकांना 4G अपग्रेड करण्यास सांगितलं आहे, अन्यथा ग्राहकांना सेवेचा लाभ मिळणार नाही. फेसबुकनं बनावट बातम्या रोखण्यासाठी पुढाकार घेतलाय. शिवाय या समस्येला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनही केलंय. कंपनीनं याबाबत सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन बनावट बातम्यांपासून सावध राहण्याविषयी जनजागृती अभियान सुरू केलंय. फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बनावट बातम्याही प्रसिद्ध केल्या जातात, ज्यामुळे वाचकांची दिशाभूल होते. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलंय. शाओमीला फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज या सेलचा सगळ्यात मोठा फायदा झालाय. शाओमीनं 2 दिवसातच 10 लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे. हा आकडा अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या सुरू असलेल्या सेलच्या काळातील आहे. या 2 दिवसांमध्येच प्रत्येक मिनिटाला शाओमीच्या 300 फोनची विक्री झाली आहे. भारतानं रोहिंग्या मुस्लिमांना फटकारल्यानंतर आता बांगलादेशनंही त्यांना मोबाईल फोन विकण्यास मज्जाव केला. तत्पूर्वी निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांना सिम कार्ड देण्यावरही बंदी घालण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणाचा हवाला देत बांगलादेशनं ही बंदी घातली असून रोहिंग्या मुस्लिमांना आता बांगलादेशात मोबाईल फोन मिळणार नाहीयेत. माल्टामध्ये सध्या आंतरराष्ट्रीय एअर शोचं आयोजन करण्यात आलं. माल्टा देशाच्या कलकारा शहरात या शोचं आयोजन करण्यात आलंय. फ्रान्स, कॅनडा, ग्रीस, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड, तुर्कस्तान, अमेरिका, इंग्लंड यासह अनेक देशांची विमानं या शोमध्ये सहभागी झाली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत दहशतवादावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं आहे. जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचं भलं होईल, त्यांचा विकास होईल. आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले, असे खडे बोल सुषमा स्वराज यांनी पाकला सुनावले. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना उत्तर देताना भारतानं कधीही विकासाची कास सोडली नाही. भारत सध्याच्या घडीला गरिबीशी लढतोय. गरिबीचं समूळ उच्चाटन हे आमचं लक्ष असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलंय. भारत आजच्या घडीला क्रांतिकारी बदलांच्या उंबरठ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धोरण या सगळ्यामागे आहे, असंही त्यांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दहशतवादावरून पाकिस्तानला सुनावत सडेतोड भाषण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचं अभिनंदन केलं. सुषमा स्वराज यांचं अविश्वसनीय भाषणामुळे जागतिक मंचावर भारताची मान त्यांनी उंचावली आहे, असं ट्विट मोदींनी केलं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत दहशतवाद मुद्द्यावरून पाकला खडेबोल सुनावल्यानंतर राईट टू रिप्लायच्या माध्यमातून पाकनं देखील प्रत्युत्तर केलं. दहशतवादाच्या मुद्द्यावरून न बोलता पाकनं यावेळी काश्मीरलाच विवादास्पद ठरवलं. तसंच काश्मीर हा भारताचा हिस्सा नसल्याचं देखील पाकनं यावेळी म्हटलं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत पाकच्या प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी हे वक्तव्य केलं. उत्तर कोरियानं पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याची धमकी दिली आहे. यावेळी त्यांनी आपला सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब फोडण्याची धमकी दिली. हा बॉम्ब परमाणू बॉम्बपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीचा परिणाम भारतावर देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते. अमेरिकेनं उत्तर कोरियाच्या सीमेवर बॉम्बर विमानाचा हल्ला केला. हा हल्ला अमेरिकेनं परीक्षण करण्याकरता केल्याचं स्पष्ट केलं. उत्तर कोरियाच्या सीमेवर बॉम्ब हल्ला व्हावा याकरता या विमानाचं उड्डाण करण्यात आलं. उत्तर कोरियाला प्रत्युत्तर देण्याकरता अमेरिकेनं हे आपलं शक्ती प्रदर्शन केल्याची माहिती आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर इराणनं देखील अमेरिकेला आव्हान दिलं. इराणनं मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. या चाचणीनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे, मात्र आपण नियमाला अनुसरूनच क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा दावा इराणनं केला. पाकिस्ताननं अरबी समुद्राच्या उत्तर भागात क्षेपणास्त्र चाचणी केली. हवेतून जहाजावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी पाकच्या नौदलानं केली. अँटीशिप मिसाईलची चाचणी पाकनं केली. एका हेलिकॉप्टरद्वारे ही चाचणी करण्यात आली. डोकलाम वादावरून चीननं आता नरमाईची भूमिका घेतली. डोकलाम वादानंतर दोन्ही देश परस्परांमधील संबंध सुधारण्यासाठी एकत्र आले. तसंच दोन्ही देश एकत्रित काम करून द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेणार असल्याचं चीननं स्पष्ट केलंय.
अमेरिकेच्या प्युर्टो रिको परिसराला मारिया वादळाचा मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे तेथील एक धरण केव्हाही फुटू शकतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात राहणाऱ्या तब्बल 70,000 नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. जर्मनीत लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. फ्रिमिश डेमोक्रॅटिक पार्टी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी सोबत आघाडी करून पुन्हा एकदा आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे जर्मनीमध्ये 1957 नंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. 6.15 कोटी लोक या निवडणुकीत मतदान करणार आहेत. महाफास बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत होतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर महाफास घडामोडींमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढील घडामोडींकडे. भारतीय पुरुष हॉकी महासंघाचे नवनिर्वाचित प्रशिक्षक जोर्ज मरीन यांनी आपल्या टीकाकारांना कोणतेही प्रत्युत्तर न देण्याचं ठरवलंय. टीका करणाऱ्यांचा मी जाहीर विचार करत नाही. भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले निकाल मिळवून देणं हे माझं काम आहे आणि मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलंय, असंही ते म्हणाले. तर या बातमीचं महाफास बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.